नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज भगवान श्रीकृष्णांचे आवडते मोरपंख मोरपंखाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत, आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या अडचणींवर कशा प्रकारे या मोरपंखाचा मोरपिसाचा उपयोग होऊ शकतो हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, आणि जर व्हिडिओ आवडला, थोडा जरी माहितीपूर्ण वाटला, तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मैत्रिणींनो, सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी धार्मिक ग्रंथामध्ये मोराशी संबंधित असणारी एक कथा सांगणार आहे, आणि त्याच्यानंतर जे मोरपंखापासून आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे फायदे होणार आहेत ते सांगणार आहे. तर सुरुवात करूया आपल्या कथेला. मैत्रिणींनो, काय होतं बघा, असं म्हटलं जातं की भगवान शिव यांनी माता पार्वतीला पक्षीशास्त्रात उल्लेख केलेल्या मोराचं महत्त्व सांगितलं होतं. ही प्राचीन काळाची गोष्ट आहे. जेव्हा संध्या नावाच्या राक्षसाचा जन्म झाला होता, तो खूप शक्तिशाली आणि तपस्वी असुर झाला, तर गुरु शुक्राचार्य यांच्यामुळे संध्या देवतांचा शत्रू बनला होता. संध्या असुराने कठीण तपस्या करून शिव आणि ब्रह्मास प्रसन्न केले, आणि ब्रह्मा आणि शिव प्रसन्न झाले, आणि त्यानंतर असुराने वरदान म्हणून बरीच शक्ती मिळवली. संध्या या शक्तीमुळे खूप शक्तिशाली झाला. आता शक्तिशाली संध्या भगवान विष्णूंच्या भक्तांना त्रास देऊ लागला. या असुराने स्वर्गही ताब्यात घेतला आणि देवतांना बंदीवान केलं. जेव्हा काहीही करून देवता संध्यावर विजय मिळवण्यात अपयशी झाले, तेव्हा त्यांनी एक योजना आखली. तर ती योजना अशी होती, सर्व देवता आणि नऊ ग्रह मोराच्या पंखात विराजमान झाले. आता तो मोरही शक्तिशाली झाला. मोराने एक विशाल रूप धारण केलं आणि संध्या नावाच्या या देवतांना आणि इतरांना त्रास देणाऱ्या असुराचा वध केला होता. तेव्हापासून मोराला पवित्र आणि पूजनीय असं मानलं जाऊ लागलं. मोराचे पंख आयुष्यातील त्रासांपासून मुक्तता प्रदान करतात, आणि जर मोराचे पंख योग्य प्रकारे आपण जर स्थापित केले गेले आपल्या घरामध्ये, तर घराच्या वास्तुदोषापासून सुद्धा घराला आपण मुक्त करू शकतो. तर कोणते आहेत फायदे ते आपण आता या ठिकाणी पाहूया. ज्या व्यक्तीच्या घरामध्ये दोन मोरपंख पूर्व दिशेला भिंतीवर लावलेले असतात, त्या घरामध्ये कधीही फूट पडत नाही. घरामध्ये दोन मोरपंख एकत्र ठेवल्यामुळे भांडण तंटे कमी होतात. मैत्रिणींनो, आता दुसरी गोष्ट, ती म्हणजे जो व्यक्ती आपल्यासोबत मोरपंख ठेवतो ना, त्याच्यासोबत कधीही दुर्घटना होत नाही, किंवा तो व्यक्ती दुर्घटनेचा भागीदारसुद्धा होत नाही. म्हणून तुम्ही जेव्हा कधी घराबाहेर जाल, तेव्हा तुमच्यासोबत मोरपंख ठेवायला विसरू नका. त्याच्यानंतर मोरपंख घरात जरी ठेवलं ना, तरी घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरातील वातावरण आपल्या प्रसन्न राहतं. मोरपंखामध्ये शास्त्रानुसार नवग्रहांचा वास आहे असं शास्त्र सांगतं. त्यामुळे वेगवेगळ्या ग्रहांच्या अडचणीतून सुटण्यासाठी मोरपंखाचे शास्त्रामध्ये वेगवेगळे उपाय दिलेले आहेत. त्या उपायांपैकी एक उपाय म्हणजे, जर तुमची मुलं अभ्यासामध्ये मागे असतील, तर अभ्यास करत नसतील, तर लक्षात घ्यायचं आहे की एकाग्रता नसेल मुलांच्या अभ्यास करण्यामध्ये, तर अशा वेळी मुलांच्या बॅगमध्ये आपण एक मोरपीस सिद्ध केलेलं ठेवून द्यायचं. त्यामुळं मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागतं आणि अभ्यासामध्ये त्यांची प्रगतीसुद्धा होते. आता पुढची गोष्ट, ती म्हणजे ज्यांच्या कुंडलीमध्ये राहुदोष आहे, राहुदोषामुळे चालू जीवनामध्ये भरपूर अशा समस्या आहेत, त्या व्यक्तीने सिद्ध केलेले मोरपंख आपल्या डायरीमध्ये किंवा आपल्या पॉकेटमध्ये ठेवावं. नक्कीच आपल्या कार्यामध्ये येणाऱ्या बाधा किंवा अडचणी यामुळे दूर होण्यास मदत होईल. मैत्रिणींनो, मोराचं प्रिय भोजन हे साप आहे, म्हणून साप मोराला घाबरतो. जर आपल्याला सापाचं स्वप्न पडत असेल, सापापासून जर आपल्याला भीती वाटत असेल, तर नक्कीच झोपताना उशीखाली आपण मोरपंख ठेवायचं आणि सतत आपल्या सोबतसुद्धा बाळगायचं. यामुळे काय होतं तर आपल्या मनामध्ये जी सापाबद्दलची भीती आहे ती हळूहळू कमी व्हायला मदत होते. आपण त्यानुसार मोरपंख आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर पण लटकवू शकता. मैत्रिणींनो, मोरपंख आपल्या डोक्यावर ठेवल्यामुळे ज्ञान प्राप्त होण्यासाठी अडचण येत नाही.
त्यांची बुद्धी कमजोर आहे ज्यांची, त्यांनी तर नक्कीच मोरपंख आपल्या जवळ बाळगायचा आहे. आता आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं ना, वास्तुशास्त्रानुसार जर चुकीच्या दिशेला असेल तर काय करायचं, तर त्या प्रवेशद्वारावर 3 मोरपंख लावायचे. यामुळे काय होतं, वास्तुदोष राहत नाही आणि मुख्य प्रवेशद्वारावर गणेश जींचंसुद्धा आपण चित्र किंवा फोटो फ्रेम लावायचे आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे, जर पतीपत्नीमध्ये सतत वादविवाद होत असतील, एकमेकांमध्ये मतभेद असतील, तर अशा वेळेस लग्नाच्या अल्बममध्ये मोरपीस ठेवायचं, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा झालेला दिसून येईल. आता काही लोकांना बघा, रात्रीची खूप भीती वाटते किंवा वाईट स्वप्न पडतात, अचानक दचकून उठतात किंवा घाण विचित्र अशी स्वप्न पडत असतात, तर अशावेळी आपल्या उशीच्या खाली आपण एक मोरपंख ठेवायचं, यामुळे तुम्हाला नक्कीच शांत झोप लागणार आहे. तसंच मोरपंखाला कधीही तुम्ही जमिनीवर फेकायचं नाही आहे, यामुळे भगवान श्रीकृष्णांचा अपमान होतो, आपल्या घराची तरक्कीसुद्धा होत नाही आणि धनवृद्धीसुद्धा होत नाही, कोणत्याच कार्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही. म्हणून मोरपंखाचा अपमान होईल असं आपण काम कधीही करायचं नाही आहे. जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला स्वतःच्या मर्जीने मोरपंख दिले, तर तुमचं भाग्य उजळलं जाईल आणि तुमच्या आयुष्यामधील सर्व अडचणी दूर होण्यास मदत होईल. घरामध्ये तुमच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यामध्ये तुम्ही जर मोरपंख लावलं ना, यामुळे काय होतं, घरामधील लक्ष्मीची आवक वाढते, बरकत वाढते, आपल्या घरामध्ये सतत लक्ष्मीचा वाससुद्धा राहत असतो. मोरपंखाचा तुपामध्ये बुडवून ते मोरपंख पिंपळाच्या झाडाला जर बांधलं ना, आणि तर काय होतं, आपल्या शत्रूचं नाव मोरपंख बांधताना आपण उच्चार करायचा, यामुळे आपला शत्रूचा नक्कीच त्रास कमी होण्यास मदत होते. मैत्रिणींनो, मोरपंखाने आपण आपल्या घरामध्ये गंगाजल सर्वत्र शिंपडायचं, यामुळे काय होतं, तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा, भूतप्रेत किंवा तंत्र क्रिया सर्व निष्फळ होतात आणि घरामध्ये आपल्या प्रसन्न वातावरण तयार होत असतं, निर्माण होत असतं. तर अशा प्रकारे मोरपीस जर तुम्ही घरामध्ये ठेवलं, तर त्याचे फायदे जे काही आहेत ते तुम्हाला नक्कीच जाणवून येतील आणि समस्यासुद्धा तुमच्या कमी होण्यास मदत होईल. तसंच माता लक्ष्मीचा अखंड वास तुमच्या घरामध्ये राहील, म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये मोरपंख किंवा मोरपीस नक्कीच ठेवून द्या. तर ही माहिती आजची आवडली असेल अशी अपेक्षा करते, आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.